गोणेगाव चौफुला येथील रामकृष्ण आश्रमात 22 विद्यार्थी साधकांचा उपनयन व्रतबंध संस्कार सोहळा साजरा. नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र संचलित रामकृष्ण आश्रमात 22 विद्यार्थी साधकांचा उपनयन व्रतबंध संस्कार सोहळा आश्रमाचे प्रमुख वेदमूर्ती हरिभक्त परायण भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. परमपूज्य आचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादानं श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र येथे अध्ययनरत 22 नूतन विद्यार्थी साधकांचा उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री गणेश पूजन व पुण्यवाहन वाचन बंटूचे पंचगव्य स्नान व हळदीनंतर मुंजीची मंगलाष्टके म्हणण्यात आली. मंत्रराज गायत्री उपदेश व होम हवन करण्यात आला. आचार धर्म प्रतिपादन होऊन बटूंचे प्रतिकात्मक काशी प्रस्थान म्हणून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं पौरोहित्य रामकृष्ण आश्रमाचे माजी विद्यार्थी श्री अपूर्वानंद महाराज कुलकर्णी व सिद्धेश्वर कुलकर्णी यांनी केलं. याप्रसंगी आळंदी येथील सीताराम महाराज नमगर सोनई येथील मठाचे महंत स्वामी कृष्णानंद गिरीजी महाराज आळंदी येथील आचार्य भगवानजी महाराज योगीराज हरिभक्त परायण दादाजी महाराज वायसळ रामगड येथील आश्रमाचे महंत हभप बाळकृष्ण महाराज दिघे गोंधवणी येथील आश्रमाचे प्रमुख हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज वाघचवरे हरिभक्त परायण श्रीहरी वाघचवरे चकलांबा येथील हरिभक्त परायण एकनाथ महाराज गाढे भोसरी येथील हरिभक्त परायण चांगुनाताई चौधरी मेजर चौधरी माऊली लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे बदाम महाराज पठाडे यांच्यासह पूजनीय महाराज मंडळी व विद्यार्थी साधकांचे माता पिता भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी हरिभक्त परायण बबन नाथू पवार महाराज यांच्या वतीने महाप्रसादाचं वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची मंगलमय वातावरणात सांगता करण्यात आली. प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा.